नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे ऑस्कर पुरस्कार दोन हजार एकोणीस जे आहे घोषित आहे चौदा फेब्रुवारीला जो आहे वे जे की हे ऑस्कर अवॉर्ड आहे ते अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस हॉनर्ड द बेस्ट फिल्म्स ऑफ टू थाउजंड एटीन द सिरेमनी वॉज हेल्ड ऑन ट्वेंटी फोर्थ ऑफ फेब्रुवारी टू थाउजंड नाईन्टी कुठं झाली डॉल्बी थिएटर इन हॉलिवूड लॉस एंजेलिस कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस कॅलिफोर्निया इथं हे पार पडलं कधी पार पडलं चोवीस फेब्रुवारीला ऑस्कर अवॉर्ड्स आपण सविस्तर बघूया तर बघा याच्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या ऑस्कर पुरस्कारांवर मोहर उमटवलेले रामी मलेक सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरले ऑलव्हिया कोलमन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली महेर शाल अली सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता आणि रेगिना किंग सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा येत्या परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येत असतो जे की आता येणाऱ्या परीक्षा आहे त्याच्यामध्ये विचारू शकतात कुठे झालं ऑस्कर पुरस्कार ते कॅलिफोर्नियाला झालं कितव होतं ते एक्क्याण्णवं होतं सर्वोत्कृष्ट याच्यामध्ये जे आहे अभिनेता कोण तर रमी रामी मॅलेक रमीवरून लक्षात ठेवा रामी मॅलेक त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विचारलं तर ऑलविया कोलमन ऑलिव्हिया जी असते त्याच्यावरून लक्षात ठेवा ऑलिव्हिया तर ऑलिव्हिया कोलमन अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता शाल अली अली म्हणून एक आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा ते आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि हे जे आहे महत्त्वाचे आहे त्याच्यानंतर जे आहे मासिक पाळीवरील भारतीय निर्मात्यास लघुपटास जे ऑस्कर पुरस्कारानं जे आहे सन्मानित करण्यात आलं मोंगा मुंगा यांचा गौरव गुणित मोंगा निर्मात्या व त्या सर्वोत्कृष्ट लघुपट ठरलेला आहे पिरियड अँड ऑफ सेंटन्स द पॅट प्रोजेक्ट राबवणाऱ्या लॉस एंजलेस येथे ओकवूड स्कूलच्या शिक्षिका मिलिसा बर्टन आणि पिरियड अँड ऑफ सेंटल्स लघु माहितीपट दिग्दर्शिका रायका झेतापशी त्यांच्या दोघांचे ते फोटोसुद्धा आता बघूया आपण पूर्ण लिस्ट ऑस्कर विजेते सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे ग्रीन बुक हे प्रश्न विचारतात ऑस्कर दोन हजार एकोणीसमध्ये सर्वोत्कृष्ट पुर चित्रपट कुठला ठरला तर ग्रीन बुक नोट डाऊन करून ठेवा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण ठरले अल्फान्सो कॅरोन रोम रोमा करिता ओके सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन रोमाकरिता जे ठरले अल्फान्सो क्लारोन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली ऑल्विया कोलमन कुठल्या चित्रपटाकरिता दी फेवरेट सर्वोत्कृष्ट अभिनेता रमी मॅलेक बहेमियन हापसोडी ही जी पिक्चर आहे त्याच्याकरिता सर्वोत्कृष्ट अभिनेता हे सर्व लक्षात ठेवायचं तुम्हाला वारंवार बारा वाचायचं याच्यामधले जे आहे एखादा प्रश्न आहे त्या एक्झाममध्ये एक दोन एक एक प्रश्न असतातच उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री रिगिना किंग इफ बिल स्ट्रीट कुड टॉक याच्याकरिता उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ठरला महेर शाला अली ग्रीन बुक चित्रपट करता उत्कृष्ट सहायक अभिनेता महेर शाला अली उत्कृष्ट मूळ गाणे शालो लेडी गागा अ स्टार इन इज बॉर्न ह्या चित्रपटामधला स्टार इज बॉर्न शालो आणि लेडी गागा उत्कृष्ट मूळ गाणं शालो लेडी गागाने हे गालेलं त्याच्यानंतर उत्कृष्ट मूळ संगीत ओरिजिनल स्कोअर ब्लॅक पँथर लूड विग गोरनसन यांच्याकरिता त्याच्यानंतर उत्कृष्ट रूपांतरित पटकथा ब्लॅक कॅल्समन शार्ली वॅचेड डेव्हिड रॅबिन नो विज केल्विन विलमॉट आणि स्पायकली उत्कृष्ट मूळ पट पत, पटकथा तर ग्रीन बुक मूळ पटकथा उत्कृष्टमध्ये आलेला आहे निक वॉलेंग लोंगा त्याच्यानंतर ब्रायन क्युरी पीटर फॅरली उत्कृष्ट लघुचित्रपट स्क्रीन लक्षात ठेवा विचारू शकतात उत्कृष्ट लघुचित्रपट स्किन उत्कृष्ट दृश्य परिणाम फस्ट मॅन उत्कृष्ट लघु माहितीपट पिरियड अँड ऑफ सेंटेन्स हा भारतातला आहे आणि याच्या ज्या डायरेक्टर आहे त्यांचं नाव काय आहे गुनिता मोंगा निर्माता डायरेक्टर आहे प्रोड्युसर आहे ओके त्याच्यानंतर उत्कृष्ट ॲनिमेटेड लघु चित्रपट जर विचारला तर तो आहे बायो लक्षात ठेवा बा ओ बा ओ उत्कृष्ट ॲनिमेटेड आहे ओके लघु चित्रपट उत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म स्पायडरमॅन मॅन इन टू दी स्पायडर व्हर्स हा ठरलेला आहे स्पायडरमॅन म्हणून लक्षात ठेवा उत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म आणि लघुपट म्हटलं तर बाहो उत्कृष्ट चित्रपट संपादन बाहेमियन हाप्सोडी बाहेमियन हाप्सोडी हे जे आहे उत्कृष्ट चित्रपट संपादन ठरलेलं आहे त्याच्यानंतर उत्कृष्ट परदेशी चित्रपट ठरलेला आहे रोमा आणि हा आहे मेक्सिकोचा रोमा हा चित्रपट कुठला सर विचारलं तर मेक्सिकोचा आणि उत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे परदेशीमध्ये उत्कृष्ट ध्वन मिश्रण बोहमियन हापसोडी यांचं उत्कृष्ट मिश्रण उत्कृष्ट ध्वनी संपादन हे सुद्धा बोहमियन हापसोडी बोहमियन हापसोडी तीन वेळा आलेला आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो उत्कृष्ट छायालेखन रोमा उत्कृष्ट निर्मिती रचना ब्लॅक पॅन्थरची उत्कृष्ट जे आहे निर्मिती रचना उत्कृष्ट वेशभूषा सुद्धा ब्लॅक पँथर उत्कृष्ट रंगभूषा व केशरचना व्हाईस आणि उत्कृष्ट माहितीपट फीचर ठरलेला आहे फ्री सोलो कशा पद्धतीने आपण सर्व जाणून घेतलं डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे तुम्ही वाचू सुद्धा शकता आणि लक्षात ठेवू शकता वारंवार याच्यावरती जी आहे त्या एम पी एस सीच्या परीक्षा म्हणा किंवा इतर ज्या की परीक्षा मेगावरती आणि महावरतीच्या त्याच्यामध्ये प्रश्न येण्याची दॅट शक्यता आहे तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे सविस्तर वाचून घ्या काही शंका असेल तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला सुद्धा करा आणि सुद्धा करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र